रोज आपण आज नानांना श्रद्धांजली वाहायला काय आठवत नाही यार. नानांना श्रद्धांजली व्हायला मी इथं आलो होतो. त्यांची माझी जुनी ओळख आहे. आमचे छत्रपती घराण्याचे त्यांचे जिवाळीचे संबंध आहेत. मला प्रामुख्याने त्यांच्याबद्दल एक निश्चित उल्लेख करायचा आहे की राज्याभिषेक सोहळ्याला न चुकता शेकडो गाड्या ते पाठवायचे. मी असा कुठलाही आमदार पाहिला नाही की जो एका सामाजिक कार्यासाठी एवढी मोठं योगदान देतो. अनेक आमदार आपापल्या मतदानासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी किंवा राजकीय ह्याच्यासाठी देत असतात मदत, पण एका सामाजिक उपक्रमासाठी बिन कुणी मागता एवढं मोठी एवढी मदत करायची हे असा एकमेव आमदार मी पाहिला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि मी स्वतः त्यांना दरवर्षी फोन करून त्यांना आभार व्यक्त करायचं की आम्ही न मागतासुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने राज्याभिषेक सोहळ्यासाठी, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी तुम्ही नेहमी गाड्या देता. असा एक अपवादात्मक आमदार आपल्याला पाहायला मिळतो आणि असेच आमदार ह्याच्या पुढं व्हावेत हीच या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो. नानांनी आपण जसं मराठा आरक्षणासाठी जगताय तसंच नानांनी देखील मराठा आंदोलनामध्ये ठीक उडी घेतली होती. मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेला येऊ नका असं आव्हान त्यांनी दिलं होतं. आता पोटनिवडणूक लागते ही बिनविरोध व्हावी असं आपल्याला वाटतं. हे निश्चित मला असं वाटतं की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. ज्या नानांनी एवढं मोठं योगदान सामाजिक राजकीय ह्याच्यात दिलेले, समाजासाठी दिलेले किंबहुना आपल्या भागासाठी दिलेले, आणि अशावेळी येणारी पोटनिवडणुकीत विरोधी पक्षातला उमेदवार उभारू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्याच्यानंतर पुढची जेव्हा इलेक्शन लागेल ते उभारू, पण ह्या पोटनिवडणूक उभारू नये. एक खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असते विरोधकांनासुद्धा, हां, त्यांनी अशावेळी बिनविरोध इलेक्शन व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.